वाढीव पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ 6 जुलै रोजी रावणटेकडी खामगावस्थित नवीन पाण्याची टाकी येथे सागरदादा फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नीलकंठनगर, सजनपुरी, शौकत कॉलनी व शिवाजीनगर येथे वॉल उघडून पाणी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. शौकत कॉलनी खामगाव येथे छोटेखाने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते नळ सुरू करून पाणी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सागरदादा फुंडकर, संजय शिंगारे, चंद्रशेखर पुरोहित, सतीश आप्पा धुळे, शोहरत खान, मोहम्मद अनिस जमादार, अन्सार पहेलवान, परवेश पठाण, मौलाना अनिस अशरफी, मोहम्मद आरिफ भैया, अकरम कुरेशी, हुसेन कुरेशी, समी कुरेशी, हाजी इकबाल, कमरुज्जमा, सय्यद जहीर, सय्यद नजीर, अजीज कुरेशी, फिरोज जमादार, यूसुफ चौधरी, फारूक बागवान, सद्दूभाई युनुस कुरेशी प्रामुख्याने उपस्थित होते.